स्टूल रुटीन करताना स्टूलचा कलर, पीएच, कन्सिस्टन्सी आणि मायक्रोस्कोपी फार महत्त्वाचं असतं. हे स्टूल ब्राऊन कलरचं आहे, सेमी लिक्विड आहे, त्याचा एक ड्रॉप घेतलेला आहे आणि पीएच कसा करतात त्यासाठी मुद्दाहून दाखवतो आहे. तर पीएच पेपर घ्यायचा आणि त्यावर त्याचा ड्रॉप घेऊन त्याचा पीएच काय आहे ते बघायचं. युरिन पीएच करताना युरिनमध्ये मल्टी स्ट्रिप्स असतात, ज्या 8 ते 10 पॅरामीटरचे असतात, तर ते पूर्ण डीप करतात आणि स्टूलचा नुसता पीएच घ्यायचा असतो. बाकी त्यातले किटॉन बॉडीज हे ते आपण काही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आधी ते बघत नाहीत, तर पीएच घेताना पीएच पेपरवर घेऊन मग तो पीएच पाहिला जातो. जेव्हा की युरिनमध्ये मल्टी स्ट्रिप्स त्या युरिनमध्ये डीप केली जाते आणि मग ते पाहिली जाते. आता ह्याचा पीएच 7 आलेला आहे, जो त्या पॅरामीटरशी लांबून मॅच करायचा.